बुद्धिकौशल्याच्या नावाखाली जिल्ह्यात चाललेले जुगार अड्डे बंद करा. तसेच वरे तालुका सातारा येथील मागासवर्गीयांची जमीन बळकवणाऱ्या कुंभार व जाधव यांच्यावर अॅट्रॉसिटी दाखल करा. या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गवई गटाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय लक्षवेधी धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर हलगी वाजवत हे आंदोलन करण्यात आले होते. 15 दिवसापूर्वी मी 1 महिन्यापूर्वी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना अवगत केलं होतं. वरे गावची जी जमीन आहे, जवळपास 100 गुंठ जमीन आहे. तिथल्या जमिनीचा ज्याच्या नावावरती कुलमुख्तारपत्र करून दिलं होतं, त्याचं कुलमुख्तारपत्र रद्द केल्यानंतरच, त्या माणसाचं कुलमुख्तारपत्र रद्द केल्यानंतरच त्या जाधव आणि कुंभार नावाच्या जात्यांदानी ज्याच्या नावाचं कुलमुख्तारपत्र रद्द केलं त्याला हाताशी धरून बेकायदेशीर दस्त नोंदवलेला आहे. आणि मागासवर्गीयांची महारत्नाची वतनी जमीन बळकावण्याचा प्रयत्न केला, नव्हे बळकावलेली आहे, याच्या पलीकडे जाऊन मागासवर्गीयांच्या हितासाठी तिथं जो काही बंधारा होणार होता, पाणी साठवण बंधारा, त्या पाणी साठवण बंधाऱ्याला सुद्धा त्यांनी हरकत आडकाठी केलेली आहे. तसे कागदपत्र माझ्याकडे उपलब्ध आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना आम्ही सांगितलं होतं या दोन्ही हरामखोरांवरती ॲट्रॉसिटी अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. मागासवर्गीयांची जमीन बळकावणं हा राज्य अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 आणि नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 तरतुदीनुसार गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. प्लस त्यांच्यावरती 420 कलम दाखल झाली पाहिजेत आणि ती जमीन वरीय ग्रामस्थांना पुन्हा एकदा परत भेटली पाहिजे. अपर जिल्हाधिकारी आवटे साहेबांशी चर्चा केल्यानंतर आवटे साहेबांनी आम्हाला सांगितलं होतं की आम्ही पत्रव्यवहार करतो म्हणून. त्यांनी पत्रव्यवहार केला असेल. या प्रकरणा संदर्भात काल आम्ही सिटी पोलीस चौकीला बसलो असता कुंभार नावाचा जो धनदांडगा आहे तो वकिलाला घेऊन PI पुढे झाला होता. तिथे PI घोडके साहेबांनी चांगलं सहकार्य केलं, आमची बाजू ऐकून घेतली, त्यांची बाजू ऐकून घेतली. मात्र ज्याच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे तो वकिलांचा आधार घेतोय. मात्र त्या कुंभार आणि जाधवांना आम्हाला ठासून सांगायचं आहे, कानून के हात बहुत बेटा लंबे होते, घातक भागोगे, जितकं पडाल तेवढा अडचणीत याल. शहाणपण असेल तर त्या लोकांची जमीन परत करा आणि IA प्रकरण जाग्यावर थांबवा, अन्यथा ॲट्रॉसिटी दाखल करून तुम्हाला तुरुंगात डांबल्याशिवाय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियन आमचे सातारा तालुका अध्यक्ष लखन उर्फा आप्पा गायकवाड आम्ही सगळे स्वस्थ बसणार नाही. तसेच सातारा शहरामध्ये जे काय बेकायदेशीर जुगार अड्डे चालू आहेत, किरदार सामाजिक संस्था आहे, यश क्रीडा मंडळ आहे, त्रिमूर्ती कला क्रीडा मंडळ आहे, राजश्री कला क्रीडा मंडळ आहे, हे सगळं थांबलं पाहिजे. अन्यथा आणखीन आंदोलन तीव्र केलं जाईल याचा सूचित इशारा जिल्हा प्रशासनाला देतो, याची नोंद त्याने घ्यायची आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा जय हो डॉक्टर.